तुला लोक हसतात मला असं नेहमी वाटायचं की मला अजिबात लिहिता येत नाही मराठवाड्यातलं था पहिलं पोळी भाजी केंद्र आईने सुरू केलं मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला <laughs> माझ्याकडे स्वतःकडे घरी अडीच साड्या <laughs> माझ्या मला दुसऱ्यांची उणीदुणी दुणी काढण्यापेक्षा काहीतरी चांगलं शेअर करता येईल का आपल्याला जग खूप मोठं आहे मार्केट खूप मोठं आहे प्रत्येकाला जागा आहे तिथे क्वालिटी चांगली नाही मी परत पाठवत किंवा काही कस्टमर्स येऊन तमाशा करणारे पण असतात स्टोअरमध्ये ह्या समाजातनं बाहेर यायला पाहिजे बायकांनी असं मला वाटतं की माझ्या वाचून काहीतरी अडतं तर काही अडत नाही <laughs> नमस्कार मी मुग्धा गोडबोले आर पारच्या वुमन की बात या सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आज आपल्या भेटीला आली आहे एक, एक अतिशय हरहुन्नरी कलाकार व्यक्तिमत्व एक फार इंटरेस्टिंग व्यक्ती आणि जिला भेटण्याची किंवा रादर जिच्याशी अशा गप्पा मारण्याची माझी स्वतःची फार मनापासून इच्छा होती हिची आणि माझी पहिल्यांदा ओळख झाली सोशल मीडियावर ती सुद्धा गुलाबजाम नावाच्या एका फिल्मच्या फूड डिझायनिंगच्या बाबतीत जेव्हा ती ब्लॉग लिहित होती तेव्हा त्यानंतर एक डिजिटल दिवाळी अंक ती करणार होती जेव्हा आमचं दुसऱ्यांदा बोलणं झालं आणि त्यानंतर अनेकदा माझा आणि तिचा वेगवेगळ्या कारणांनी संपर्क येत राहिला आणि आज मला ह्या माझ्या मी असं म्हणू शकते की जिच्याविषयी मला फार कौतुक वाटतं मला ती एक आदर्श व्यक्तिमत्व वाटते एक हर हरहुन्नरी मी म्हणाले तसं स्त्री वाटते आणि जगभर हिचा ब्रँड हिच्या साड्यांचा सा ब्रँड पोचलेला आहे अशी सायली राजाध्यक्ष हॅलो सायली ताई तू इथे आलीस याचा मला मनापासून आनंद झालाय मला सुद्धा कारण तुझ्याशी गप्पा म्हणायला मनपूर्वक स्वागत तुझं आर पार वुमन की बात मध्ये धन्यवाद तर आपण सुरुवात करूया सायलीताई तुझ्या बाबतीत खरं तर सोशल मीडियावर तू बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतेस त्यामुळे अनेकदा अनेक, अनेक गोष्टी कळतात पण त्या आत्ताच्या असतात आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आज सायली राजाध्यक्ष हे स्वतः ब्रँड झालेली असतानाचा हा आत्तापर्यंतचा प्रवास कसा झाला कारण तू औरंगाबादची आहेस हे आम्हाला माहिती आहे पण तिथपासून मुंबई आणि सायली राजाध्यक्ष पर्यंतचा सा तुझा प्रवास कसा झाला खरं सांगायचं तर मी बीडची आहे मराठवाड्यात बीड नावाचं गाव आहे तिथली आहे मी माझे आजोबा तिथे वकील होते माझे वडील वकील होते माझे वडील म्हणजे नरेंद्र चपळगावकर बाबा त्या काळात सुद्धा स्त्री किर्लोस्कर मनोहरमध्ये लिहायचे आम्ही बीडला असताना आपण त्यामुळे आमच्या घरचं सा वातावरण साधारण लक्षात येईल पुस्तकं भरपूर होती आणि एकूण मोकळं वातावरण होतं मोठं घर होतं आणि काही करायला बंधन नव्हतं कधीच त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादला झालं आणि बाबा औरंगाबादला शिफ्ट झालो आम्ही मी आठवीत असताना एक वर्ष त्याच्या दरम्यान आम्ही मुंबईत पण होतो आणि मग नंतर आठवीत असताना आम्ही औरंगाबादला शिफ्ट झालो औरंगाबादला काही नाही शाळा शाळेत मी अशी मध्यम विद्यार्थी होते म्हणजे डिस्टिंक्शनपर्यंत असायचं पण अगदी पहिलं वगैरे असं काही नव्हतं कधी त्यानंतर ह्या गोष्टी आवडायच्याच mm नाही -hmm. मी इतर उद्योग आवडायचे जास्त वाचन गाणी ऐकणं सिनेमे बघणं ह्या गोष्टी खूप आवडत होत्या आणि भटकणं त्याच्यानंतर एम ए मी सायन्स सायन्समध्ये केलं आणि त्यात मात्र मला गोल्ड मेडल मिळालं त्यात मी युनिव्हर्सिटीत पहिली आले आणि त्याच्यानंतर लग्नहून मी मुंबईत आले विजया राजाध्यक्ष आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्षांचा मुलगा निरंजन हा माझा हो नवरा आहे लग्नहून मी मुंबईत आले आणि मुंबईत आल्यावर माझं आयुष्य थोडं बदललं या अर्थाने की आ, मी तशी मला मुंबईतली गर्दी आणि खूप गडबड आणि अशी सवय नव्हती आणि जे मला कायम धस्कादायक वाटायचं की अरे बापरे आता मुंबईत राहायचं असं पण मुंबई तुमच्यात भिनत जाते नंतर मुंबईत एकदा तुम्ही <laughs> आलात की तुम्हाला मग दुसरं गाव आवडत नाही तसंच झालं माझं आता गेली एकोणतीस वर्ष मी मुंबईत आहे पण आता तू हे जे काही सगळं सांगतेस त्यावरनं आम्हाला असं दिसतंय की शैक्षणिक बॅकग्राऊंड किंवा घरामध्ये वातावरण सगळं शिक्षणाला प्राधान्य असलेलं आणि असं असताना एक आपल्याकडे समज आहे सर्वसामान्य समज असा आहे की बौद्धिक उन्नती असावी तुझ्या लक्षात येतं मी काय म्हणतो सगळ्यांकडे महत्व देण्यापेक्षा अगदी लक्षात बुद्धीचा कसा आपण वापर करू शकतो वगैरे वगैरे ह्याकडे जास्त महत्व दिलं गेलं पाहिजे असं काहीतरी आपल्याकडे समज आहे तुझ्याकडे बघितल्यावर नेहमीच असं लक्षात येतं की तुझ्या लुकपासनं सगळं वेगळं आहे म्हणजे जेव्हा मी सोशल मीडियावर तुला बघायला लागले तेव्हा मला याही गोष्टीचं कौतुक वाटलं होतं की सध्याच्या काळात एक स्त्री अशी आहे जी केस रंगवत नाही तू स्वतःला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतेस तर मी म्हणाले तसं की ह्या सगळ्या शैक्षणिक बॅकग्राऊंडच्या ह्या बॅकग्राऊंडवर तू स्वतःच्या दिसण्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतेस तू साड्या किंवा बाह्यरूप ह्याच्या बाबतीत खूप जास्त कॉन्शियस असतेस असं दिसतं हे कसं काय तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे की साड्यांचा ब्रँड उभा करणं ह्याच्यामागे जी मेहनत आहे ती बौद्धिक मेहनत ह्याला खूप लागते म्हणजे कुठलीही गोष्ट करायला मी म्हणेन दादर आपल्याकडे हे फार कमी समजलं जातं की ब्युटिशियन आहे अच्छा ती ब्युटी पार्लर चालवते किंवा या प्रकारचं जे आपल्याकडे समजलं जातं किंवा एखादी खूप चांगली शेफ आहे अगदी गृहिणी असेल ती पण ती उत्तम स्वयंपाक करते आणि मग ती त्यातून काहीतरी सुरू करते की मला चटण्या विकायच्या आहेत किंवा ह्याला खूप मेहनत खूप बुद्धी आणि ते सातत्याने चालवत राहणं याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात दुसरी गोष्ट तू जी म्हणती ती मला अनेकांनी अने टोमणे मारलेले आहेत जेव्हा मी साड्या विकायला सुरुवात केली आधी मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली अन्न हेच पूर्ण ब्रह्म स्वयंपाक आणि दुसरी गोष्ट साडी आणि बरच काही त्याच्यातही तुमचं दिसणं तुमचा प्रेझेन्स तुम्ही कशा प्रकारे कशाबरोबर काय मिक्स अँड मॅच करावं किंवा आणि मी त्यात इतरही विषय लिहित होते की कधी सिनेमाचं परीक्षण कधी नाटकाचं पण बेसिकली हे जास्त होतं तर माझ्या बुद्धिवादी म्हणणाऱ्या मैत्रिणींनी तुला लोक हसतात हसू दे मग तू काय स्वयंपाक का आणि ह्याच्याबद्दल काय लिहिते म्हटलं दोन्ही मला अतिशय आवडतं आणि मला नेहमी वाटतं की स्वयंपाक हे एक जीवन कौशल्य आहे म्हणजे त्यात स्त्री पुरुष असा काही भेद नाही आहे पण ते एक स्किल आहे ते एक जीवन कौशल्य आणि ते सगळ्यांना आलं पाहिजे म्हणजे भारतासारख्या देशात आपण परदेशात राहत नाही की सगळं विकत आणून आपण करतोय पण mm. तिथे त्याची कारणं वेगळी आहेत त्यांना मदत नाही आहे तिथली हवा तिथे एकूण बाकीचं जे त्यांचं सोशल स्ट्रक्चर आहे साम समाज mm. व्यवस्था आहे तिथली mm. त्याच्यात ते, ते एक वेळ आपण हे करू पण तिथे भारतासारख्या देशात आपण राहतो आपल्याला जिथे रोज ताज्या भाज्या फळं सगळं सहज मिळू शकतं जे घरी येतं आपल्या आणि आपल्याला तसा वेळ काढून स्वयंपाक करता येऊ शकतो तिथे हे जीवन कौशल्य आहे तुम्हाला जर नीट खायचं असेल तुमचं आरोग्य नीट राखायचं असेल तर स्वयंपाक तुम्हाला करता आला पाहिजे आणि मुळात आपण जेवणाकडे किती असोशीनी आपण पाहत असतो वाट पाहत असतो म्हणजे मला वाटतं की असे खूप कमी लोक असतील की ज्यांना इंटरेस्ट नसतो यात म्हणजे असतात लोक की त्यांना असं एक काम उरकणं असं वाटतं पण ते कमी असतात जनरली संध्याकाळी जेवायचं काय आहे किंवा आज आपण पार्टीला भेटणार आहोत तर काय खाणार आहोत ही एक चर्चा भारतीय लोक तर खूप करतात मला नेहमीचा अनुभव हो आहे तर हे एक होतं तर मला असं नेहमी वाटतं की ही दोन्ही जे ज्या गोष्टी आहेत आणि तुमचा प्रेझेन्स हा नेहमी महत्वाचा असतो म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला खूप महागडे कपडे घालावे लागत नाहीत त्यासाठी तुम्हाला खूप मेकअप करावा लागत नाही त्यासाठी तुम्हाला Uh, काहीतरी एक वेगळं फॅशन स्टेटमेंट तुमचं बनवण्यासाठी तुम्ही uh, जे बाजारात सगळं फॅशनच्या नावाखाली उपलब्ध आहे ते तुम्हाला वापरावं लागत नाही आपण पण बघितलेलं असतं लहानपणापासून कित्येक बायका आपल्या आजूबाजूला असतात आपल्या आज्या असतात मावशी असतात काक्या असतात अगदी भाजीवाली पण असते आणि तिचं राहणं तिचं दिसणं म्हणजे उदाहरणार्थ माझ्या एका मैत्रिणीची आई होती म्हणजे आहेत ती ती ते 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 सा सा तर ती तेव्हा आता त्या सलवार कमीच घालतात काकू पण तेव्हा त्या कोटाच्या साड्या स्लीवलेस ब्लाउज त्यांचं एक असं बारीकस मंगळसूत्र असायचं इतक्या सुंदर दिसायच्या तर आपल्या मनावर अशा खूप प्रतिमा असतात काही काही आणि त्या प्रतिमा मला वाटतं आपलं स्वतःच व्यक्तिमत्व घडवण्यात एक त्याचा एक हातभार असतो हो की अच्छा मला ब्लॉक प्रिंट्स कधीतरी लहानपणी बघितलेले होते आणि तेव्हापासून ब्लॉक प्रिंट्स खूप आवडायला लागले आणि मग मा तेव्हा ब्लॉक प्रिंट्स औरंगाबादला मिळायचे नाहीत म्हणून पुण्यात येऊन खरेदी करायची असंही केलेलं आहे की तर अशा प्रकारचं तर मला असं वाटतं की ह्याच्यातनं आपण एक घडत जातो फॅशन तू म्हणालीस की दिसणं आणि हे कॉन्शियसली तर कॉन्शियसली नाही मला स्वतःला पार्लरमध्ये जाऊन बसण्याचा फार कंटाळा आहे म्हणजे जेन्युनली कंटाळा म्हणजे बाकी मी काय करत नाही मग मा मला केस रंगवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन तास दीड तास बसणे दोन तास बसणे हे मला फारच कंटाळवाण व्हायला लागलं आणि मी ठरवलं होतं की वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर मी रंगवणं बंद करणार केस कारण मी खूप वयस्कर झाल्यावर काळे केस नाही घेऊन राहू शकत कारण मला स्वतःला ते नैसर्गिक वाटत नाही तर मी ठरवलं होतं की पंचेचाळीस मी बंद करीन पण मी चाळीसाव्या वर्षीच बंद करेन पण तुझ्यामध्ये एक काहीतरी वेगळी सौंदर्यदृष्टी आहे तू जसं म्हणालीस की तू मिक्स अँड मॅच करतेस किंवा तुला काही विशिष्ट पद्धतीने स्वत कपडे घालायला आवडतात दुसऱ्यांना ड्रेसअप करायला आवडतं तर हे तुला लहानपणापासून तुझ्या लक्षात आलं होतं का हे सुद्धा स्किल तू पुढे डेव्हलप केलंस ह्या या बाबतीत मी माझ्या वडिलांचा माझ्यावर प्रभाव आहे माझ्या वडिलांना फार म्हणजे मला जसं आठवतं हो तेव्हापासून ते आमच्यासाठी पुण्याहून कपडे आणायचे म्हणजे ते पुण्याला कामासाठी जायचे पुण्याहून कपडे आणायचे त्यांना असं नेहमी वाटते त्या काळात बीडला परकरपोलकं का घालण्याची पद्धत होती आणि अनेक ठिकाणी होती तेव्हा मुली पोलकं घालायच्या पण माझ्या बाबांना नेहमी असं वाटायचं की नाही मुलींनी चांगले फ्रॉक्स घातले पाहिजेत त्यांनी पिनाफोस घातले पाहिजेत स्कर्ट्स घातले पाहिजेत पॅन्ट्स घातल्या पाहिजेत आणि आईच्या साड्या पण ते पुण्याहून आणायचे अनेकदा त्यांना स्वतःला अतिशय उत्तम टेस्ट आहे आणि मला वाटतं तो प्रभाव माझ्यावर पडत गेला माझी आजी पण जी होती ना सीजन जी ती अशी सीझन वाईज तिचं बदलायचं म्हणजे संक्रांत येणाऱ्या मला काळ्या काचेच्या बांगड्या आणून दे आणि ती असं काळं अशुभ वगैरे काही मानणारी नव्हती त्यामुळे काळ्या काचेच्या बांगड्या आणून दे मग आता श्रावणाला हिरव्या बांगड्या घालीन वगैरे आणि असं ते मला वाटतं की तिथून ते आपल्यावर एक काहीतरी होत जातं आपल्याला त्या ती सवय होत जाते आणि सौंदर्य दृष्टी मी जसं म्हटलं तुला तसं की माझ्या त्या मैत्रिणीची आई असेल किंवा मा मैत्रिणी असतील काही आजूबाजूला त्यांचा प्रभाव पडत गेला पण मुळात मला वाटतं की ते प्रत्येकामध्ये काहीतरी असत की <laughs> या प्रकारचं मला आवडतं आणि या प्रकारचं मला आवडत नाही असं प्रत्येकाची एक वेगळी आवड निवड असते तशी असावी ती असं वाटतं कारण ती खूप उघडपणे तुझ्या एकूण व्यक्तिमत्वात सुद्धा दिसते म्हणजे तुझ्या आपण जेव्हा ब्रँड किंवा बघतो तेव्हा त्याच्यामध्ये ते साड्यांची तू केलेली कॉम्बिनेशन त्याच्याबरोबर तू गळ्यात कानात जे घालतेस ते सुद्धा त्यानंतर मला असं वाटतं की कधीतरी तू ब्लॉग पण लिहित होती साडी आणि बरंच काही किंवा तू आधी लिहित होती आता तुझी साहित्यिक बॅकग्राऊंड बघता लेखनाची आवड तुला सुरुवातीपासून होती का ती ही पुढे आ... डेव्हलप झाली ती पुढे डेव्हलप झाली खूप पुढे डेव्हलप झाली याचं कारण असं की माझे बाबा नेहमी मला म्हणायचे की तू लिही तू लिही पण मला असं नेहमी वाटायचं की मला अजिबात लिहिता येत नाही आणि मला लिहिता येणारच नाही ह्याच्याबद्दल मी खूप ठाम होते आणि जेव्हा मी फेसबुकचा वापर करायला लागले आणि मी अन्नहेच पूर्णब्रह्म मला जेव्हा ब्लॉग काय असतो हेही माहिती नव्हतं मी फेसबुक पेज सुरू केलं अन्नहेच पूर्णब्रह्म अगदी खाण्याच्या आवडीतनं म्हणजे काहीही नाही आणि मी त्याच्यावर आधी रेसिपी आणि मग त्या रेसिपीच्या आजूबाजूच्या आठवणी असतातच प्रत्येकाच्या म्हणजे खाण्याबद्दल खाणं आणि कपडे याबद्दल मला वाटतं आठवणी निगडीत असतात की हे मी इकडे घेतलं होतं किंवा इथे मी हे खाल्लं होतं किंवा हे खाताना हे बरोबर होते असं असतं तर ते मी लिहायला लागले आणि त्याच्यानंतर त्याचा जो प्रतिसाद मिळायला लागला आणि मग नंतर मला असं वाटलं की नाही वाटतंय तितकं अवघड नाही आहे म्हणजे लिहिता येतंय थोडंसं म्हणजे ते, ते चांगलं वाईट माहीत नाही पण तसं मी लिहायला लागले पण ते नंतर डेव्हलप झालं खूप उशिरा म्हणजे नंतर हो हो म्हणजे माझा रादर पुढचा प्रश्न हाच आहे काय होतं आपल्याकडे जनरली जसं म्हटलं जातं की एका विशिष्ट वयानंतर नवीन काहीही सुरू करणं कठीण असतं कारण त्याच्यासाठी लागणारी उर्मी असं आपण म्हणूया किंवा ती उमेद तितकी राहिलेली नसते आयुष्याचा दुसरा टप्पा सुरू झाला वगैरे वगैरे अशा कल्पनेत लोक असतात आणि तू तुझा तू व्यवसाय तुझे ब्लॉग्स सोशल मीडियाचा वापर हे सगळं बऱ्यापैकी उशिरा सुरू केलेस म्हणजे ज्या काळात किंवा ज्या वयात नवीन गोष्टींशी जुळवून घेता येत नाही लोकांना असा समज व्हायला लागलेला असतो तेव्हा तू हे सगळं नव्याने सुरू केलेस पुन्हा एकदा ह्याची सुरुवात कशी झाली म्हणजे हे करावं असं तुला का वाटलं कधी वाटलं आता थोडंसं मला का करावं असं वाटलं हे तर मी सांगेनच पण त्याच्या मागे थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की माझ्या मा आईनी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी तिने स्वतः पोळीभाजी केंद्र सुरू केलं औरंगाबादला आणि ते मराठवाड्यातलं पहिलं पोळीभाजी केंद्र आईनी सुरू केलं आईनी आणि तिच्या मैत्रिणींनी आणि ते आता आई माझी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्षांची आणि आईचं ते पोळीभाजी केंद्र अजूनही उत्तम चालतं त्यांच्याकडे चाळीस बायका आता कामाला आहेत आणि त्यांनी एका छोट्याशा खोलीतनं सुरुवात केली होती स्टोवर एक बाई पोळ्यांना ठेवून रोजच्या आपल्या दहा पोळ्या आणि भाजी वगैरे आवड म्हणून आवड म्हणून काहीच नाही माझ्या आई खूप सुंदर स्वयंपाक करते आणि खास मराठवाडी पदार्थ खूप छान करते तर तिने ती आवड म्हणून तिने ते सुरू केलं आणि त्या त्यानंतर तिचा तो व्यवसाय बहरला खूप आणि आज खूप छान अजूनही चालतो तो व्यवसाय तर ही एक पार्श्वभूमी पण तरीही माझ्या मनात ते बघून आपण काही करावं असं काही कधी आलं नाही म्हणजे मी पार्श्वभूमी म्हणून सांगितली ऍक्च्युली दोन हजार सतरामध्ये म्हणजे जसं मी ब्लॉग लिहायला लागले साडी आणि बरंच काही आणि मी त्याच्यात मी, मी आज ही साडी नेसली होती ह्याच्याबरोबर हे ब्लाऊज घातलं होतं ह्याच्याबरोबर हे दागिने घातले होते तर मी म्हटलं तसं माझी एक मैत्रीण मला म्हणाली की तुला हसतात आमच्या ग्रुपमध्ये चर्चा होते बरेचदा की ही हुशार बाई म्हणजे मग पुन्हा मला असं वाटलं की मग हे केलं म्हणजे हुशार नाही असं कसं होतं पण ले ले। ही हुशारबाई असं का करत असेल किंवा माझ्या बाबांचे एक मित्र आहेत नाव पण सांगायला हरकत नाही सुधीर रसाळ मोठे समीक्षक आहेत नावाजलेले ते अजूनही मी औरंगाबादला गेले की म्हणतात तू ते करतेस ते सगळं ठीक आहे पण तू लिहिलं पाहिजेस तू शिकवलं पाहिजेस तू लिहिलं पाहिजेस म्हणजे त्यांना काकांना जेन्युनली वाटतं की मी हे का न करता मी लिहिलं पाहिजे तर जेव्हा मी हे साडी आणि बरंच काय तेव्हा लोक मला इनबॉक्समध्ये मेसेज करायचे आणि विचारायचे की मला ही साडी नेसायची मग त्याच्याबरोबर ते ब्लाऊज घातलं तर कसं दिसेल किंवा मी कुठून ब्लाऊज घेऊ किंवा मी ह्याच्यावर दागिने काय घालू अशा रंगाची फोटो पाठवायचे कधीतरी आणि मग मी तेव्हा ती उत्तरं द्यायचे त्यांना की मला असं वाटतं की असं करा तर दोन हजार सतरामध्ये मला असं सहज एक वाटलं की आपण एक प्रदर्शन करून बघूया साड्यांचं त्याच्यासाठी मी थोड्या साड्या क्युरेट केल्या त्याच्याबरोबर वेगळ्या प्रकारचे मॅचिंग ब्लाउज मिक्स अँड मॅच करून आणि त्याच्यावर एक गळ्यातलं असं मी ते सेट करून एक्झिबिशन घरी केलं मी ते आणि त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळाला त्याला तर नंतर मी असं म्हटलं की आपण प्रदर्शनं करूया आपण काही करून, करून बघूया तर ती प्रदर्शनं दोन हजार सतरामध्ये दिवाळीत पण मी प्रदर्शन केलं आणि त्याच म्हणजे संपूर्ण सेटअप तुझा होता तू स्वतः स्वतःचे पैसे घालून हे सगळं स्वतःचे पैसे मी माझ्या नवऱ्याकडनं तीन लाख रुपये घेतले आणि पहिल्या प्रदर्शनात त्याला परत केले झाल्यावर पहिलं प्रदर्शन आणि त्यानंतर आता मला कधी लागले तर मी दोन लाख तीन लाख घेते त्याच्याकडनं आणि त्याला ताबडतोब परत करून टाकते पण मी लोन असं घेतलेलं नाहीये कुठलंही मी त्या भांडवलातनं पुढे मी भांडवल उभं करत गेले आणि जे भांडवल त्यातून पुढे पुढे वाढवत गेलं ते त्याच भांडवलात हा व्यवसाय सुरू आहे तर ते मी प्रदर्शन दिवाळीत पण केलं तेही प्रदर्शन खूप चांगलं झालं आणि मग आपण प्रदर्शनच करू असं ठरवलं पण दरम्यान दोन हजार सतरामध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला डिसेंबरच्या दोन हजार सतरामध्ये आणि त्या काळात मी संक्रांतीच्या साड्यांचं सा काही क्युरेशन करत होते काही साड्या करून घेत होते आणि जेव्हा बर मी ते ट्रीटमेंट घेत होते त्याच्याबरोबर मी फोटोशूट्स पण चालू ठेवली होती आणि मी त्या साड्यांचं काम पण चालू ठेवलं होतं आणि मला असं एकदम उमगलं की नाही हेच करायचंय मला असं आपल्याला तो एक क्षण असतो ना की नाही मला हे करायचंय आता आणि मला तो वाटलं की मला हे करायचंय तेव्हा मी सेहेचाळीस वर्षांची होते आणि मी ठरवलं की मला हे करायचंय म्हणून पण मग ह्या सगळ्या आजारपणाच्या काळात तू बाहेर येऊन तू एक व्यवसाय उभा केलास आणि आता गेली सहा वर्ष म्हणून नुकताच तुझा सहावा वाढदिवस झाला तुझ्या व्यवसायाचा काय होता हा सगळा म्हणजे कसं आहे की शरीराकडनं आपल्या आपल्याला हवा तो रिस्पॉन्स मिळतोय मिळत नाहीये आणि ह्याच्या पलीकडे मनात सुद्धा असंख्य गोष्टी होतात आपण वुमन की बात म्हणूनच म्हणतो आहोत ह्याला कुठून तू ती ती जिद्द कशी मिळवलीस तो कॉन्फिडन्स कसा मिळवलास खरं uh, सांगायचं तर जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा ऑबवियसली कॅन्सर हा शब्द ऐकला की आपण सगळे अगदी गळपाटून जातो तसंच झालं माझं पण आणि सुदैवाने तो स्टेज वन होता पण मी त्या काळात काहीच डॉक्टरांना विचारलं नाही की काय स्टेज आहे काय हे मला तेव्हा फक्त मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे असं वाटत होतं आणि सर्जरी झाली सुदैवाने मला केमोथेरपी नाही घ्यावी लागली पण रेडिएशन घ्यायला लागलं आणि मी आता ओरल मेडिसिन्सवर आहे जी सात वर्षं घ्यायची सो अजून एक वर्ष मला ते घ्यायचं आहे तर खूप भीती वाटली खूप शंका आल्या एकदम समोरचं आपण काही दिसेना असं होतं तसं झालं की आपण आपण किती प्लॅनिंग करत असतो की मला हे दोन वर्षानंतर करायचं आहे मला हे तीन वर्षानंतर करायचं आहे तर असं काही नसतं असं मला उमगलं आणि मग तसं उमगल्यावर असं झालं की मग जे करायचं आहे ते आत्ताच करायचं आहे मला म्हणजे एक ते असतं तुम्हाला आणि पुन्हा मला नेहमी असं वाटलं की अशी जेव्हा कुठली परिस्थिती येते की आजार येतो एखादा ट्रॉमा असतो तुमच्या कुटुंबातल्या तुम कोणाचं तरी अचानक निधन होतं किंवा अचानक तुम्हाला व्यवसायात फटका बसतो किंवा अशा प्रकारची कुठलीही गोष्ट जेव्हा होते जी तुमचं आयुष्य हादरवून टाकणारी असते तेव्हा तुम्हालाच त्याच्यातनं बाहेर यायचं असतं तुम्हाला, तुम्हाला कुणीही दुसरं मदत करू शकत नाही ते तुम्हाला सल्ला देतील प्रेमाने वागतील तुमच्या आजूबाजूला प्रेमळ वातावरण निर्माण करू शकतील ते तुम्हाला खायला प्यायला देतील तुमची काळजी घेतील पण तुमच्या मनाने जर तुम्हाला ह्यातून बाहेर यायचं असेल तर तुम्हालाच प्रयत्न करावे लागतात की नाही मला ह्याच्यातनं बाहेर यायचं आहे मला हे करायचं आहे आणि या बाबतीत मी पुन्हा म्हणेन की माझ्या माहेरी खूप स्ट्रॉंग विलपॉवरचे लोक आहेत म्हणजे मी त्यांना सगळे आजारातनं बघितले माझे काका असतील बाबा असतील mm. आजोबा असतील तिघही वेगवेगळ्या प्रकारच्या आजारातनं बाहेर आलेले आहेत आणि त्यांची स्ट्राँग विलपॉवर मी बघितली किंवा माझ्या आईचं पण असेल एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड mm. सकारात्मक दृष्टिकोन mm. आयुष्याकडे बघण्याचा आणि आयुष्य छान आहे असं वाटणं mm. आणि मला वाटतं आपल्या आजूबाजूची माणसं त्यासाठी खूप महत्वाची असतात आपल्या आयुष्यात आपल्या आजूबाजूची जवळची माणसं जी आहेत ती आपल्याला कशा प्रकारचं वातावरण देत आहेत त्याच्यावर आपलं हे खूप मानसिक आरोग्य अवलंबून असतं कारण मला असं आठवतंय की त्या काळात तू ह्याबद्दल सुद्धा खूप रेग्युलरली सोशल मीडियावरती लिहित होतीस आणि सोशल मीडिया ही एक गोष्ट अशी आहे की ती दुधारी तलवार आहे की तुम्ही करता त्या एखाद्या गोष्टीचं खूप कौतुकही होतं किंवा एखादा खूप टीकाही होते त्यावेळेला असंही व्हायचं की हे सगळं इतक्या पर्सनल गोष्टी ही का लिहिते पासून हेही कौतुक व्हायचं की ही, ही मोकळेपणाने आणि अतिशय संवेदनशील पद्धतीने ते लिहिते तर ते लिहावं आणि लोकांसमोर हा सगळा अनुभव मांडावा असं तुला तेव्हा का वाटत होतं मी जेव्हा लिहायचं ठरवलं मी ट्रीटमेंट सुरू झाली तेव्हापासूनच मी छोट्या छोट्या नोट्स करत होते त्याच्या त्या लिहिण्याला माझ्या नवऱ्याचा पण विरोध होता मी ते लिहावं असं त्याला वाटत नव्हतं आणि माझी एक जवळची मैत्रीण आहे तीही मला असं म्हणाली तर की नाही तू लिहू नयेस असं मला वाटतं त्या मैत्रिणीचं कारण असं होतं सांगण्याचं की ती म्हणाली मी असे अनेक लोक बघितलेत की जे आपल्या आजारात अडकून पडतात आणि मग त्याचं भांडवल करतात mm. किंवा ते नकळत त्यांच्या होतं की ते फक्त आजाराबद्दल बोलत राहतात mm. आणि तू हे करू नयेस असं मला वाटतं माझ्या नवऱ्याचं तू जे म्हणाली त्याच ह्याचं होतं की हे दुधारी हे आहे त्यामुळे किती वैयक्तिक गोष्टी आपण लिहाव्यात याबद्दल त्याला त्याला अजूनही तसं वाटतं अनेकदा की नये माझ्या मनात त्यावेळेला लिहिताना दोन होत्या गोष्टी की एक तर कथारसेस आपण म्हणतो तसा की मला त्याचा निचरा हवा होता की मी मी काय सध्या अनुभवते आहे ते कुणाला तरी सांगितलं तर मला मोकळं वाटेल मला लिहून ते मोकळं वाटेल असं वाटलं आणि दुसरी गोष्ट मला अशी वाटली की ह्यातून दोन तीन लोकांना जरी फायदा झाला तरी का नाही बरोबर आणि मी हा अनुभव घेतला माझे अनेक कस्टमर्स असे आहेत प्रत्येक प्रदर्शनात निदान मला दोन तीन बायका भेटायला येतात की आम्ही कॅन्सरमधनं गेलो आहोत आम्ही तुमचं वाचलं आणि आम्हाला त्याच्यातनं बळ मिळालं तर ह्यात मोठेपणा काही नाही आहे पण मला असं वाटतं की ती एक सह अनुभूती म्हणूया आपण बरोबर किंवा एक सहवेदना म्हणूया आपण तर ती मला म्हणून लिहाव असं वाटलं ते आणि ते फार चांगलं होतं म्हणजे ते ह्या सगळ्याच्या पलीकडे तो वैयक्तिक अनुभव असल्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता आणि मी म्हटलं तसं की मला ज्या अनेक गोष्टी तुझ्या बाबतीत इंटरेस्टिंग वाटत होत्या तर त्यापैकी ती पण एक होती आणि मग गुलाबजाम तर गुलाबजामचा फूड डिझायनिंग म्हणजे तू काय केलंस म्हणजे डिझायनिंग हा इतका तुझ्या एकूण व्यक्तिमत्वाचाच एक भाग आहे की साड्यांपासून अन्नपदार्थांपर्यंत आणि ते सुद्धा एका इतक्या मोठ्या फिल्मसाठी फार हो। सुंदर फिल्म झाली ती हो तर मी याचं क्रेडिट सचिनला देईन सचिन कुंडलकरला याचं कारण असं हो का आहे की त्याने अप्रोच केलं मला येतो आधी ब्लॉग वाचायला लागला माझा आणि त्यांनी एकदा मेसेज केला की हा ब्लॉग कोण लिहिते कारण मी तेव्हा नाव वगैरे काहीच लिहित नव्हते तर मला फार आवडतो हा ब्लॉग कोण लिहितो तोही फुडी आहे माहिती आहे असेल अनेकांना तर मी त्याला तेव्हा म्हटलं की मी साली राजाध्यक्ष आणि मी म्हटलं मलाही तुमचा गंध खूप आवडला होता त्यातली तिसरी गोष्ट विशेष ताजी होती ती अशी करून आमची ओळख झाली असं करून मग आम्ही भेटलो एकदा आणि मग तो म्हणाला मी अशा प्रकारचा एक सिनेमा करतो आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तू त्याच्यात फूड डिझायनिंग करावंस तर फूड डिझायनिंग म्हणजे काय मी ब्लॉग लिहिला होता त्याच्याबद्दल तर फूड डिझायनिंग म्हणजे असं की त्या चित्रपटातलं जे पात्र सोनाली कुलकर्णीचं आहे मुख्य पुण्यात राहणारी एक मध्यमवयीन बाई आणि तिची स्मृती गेलेली आहे त्यामुळे तिला ती जेव्हा तिची स्मृती होती जेव्हा ती तरुण होती तेव्हाच पदार्थ तिला आठवत आहेत आणि ते पदार्थ अर्थात ती कुठल्या जातीय समुदायातली आहे कुठल्या भागात राहते त्यानुसारचे ते पदार्थ काय असतील मग ते पदार्थ कसे करायचे ते पदार्थ कसे दाखवायचे त्याच्यानंतर तिच्या स्वयंपाकघरात कुठल्या प्रकारची भांडी असतील कुठल्या गोष्टी असतील अच्छा कुठल्या प्रकारची ताटा असतील वाट्या असतील काय असेल तर ह्याची यादी तर मी मला आठवते पूर्वा पंडितनी त्याचं आर्ट डिरेक्शन केलं होतं मला आठवते मी जेव्हा यादी पाठवली हो तेव्हा पूर्वाचा आम्हाला मेसेज आला की ताई इतकं छान पाठवलंय सगळं की मला वेगळं काही करावं लागणार नाही म्हणजे तिला ते शोधायचं होतं ऑब्व्हिअसली सगळ्या गोष्टी पण तिने ते आणि छान स्वयंपाकघर खूपच छान तिचं हे केलं होतं पण या प्रकारचं थोडंसं ते काम होत पण ह्या सगळ्याच्या मागे सायली बऱ्यापैकी अभ्यास असतो ना म्हणजे शेवटी कसं आहे की तुम्हाला नैसर्गिकपणे किंवा लहानपणापासून माहिती असलेल्या काही गोष्टी असतात आणि जेव्हा तुम्ही ते प्रत्यक्ष व्यवसाय म्हणून करायला लागता तेव्हा तुम्हाला काही प्रमाणात त्याचा अभ्यास म्हणा रिसर्च म्हणा हा करावाच लागतो हो मग त्यानंतर जेव्हा तू फूड डिझायनिंग साड्यांपर्यंत गेलीस तेव्हा साड्या आणि एकूण त्याचे वेगवेगळे प्रकार ह्या सगळ्याची तू पुन्हा नव्याने माहिती घेतलीस अभ्यास केलास अ मला साड्यांची स्वतःला खूप आवड आहे माझ्याकडे स्वतःकडे घरी अडीच्या साड्या आहेत माझ्या ज्या आता <laughs> माझ्या नेसणंच होत नाही कारण मी इतक्या ऑफिसमध्ये शूटसाठी साड्या <laughs> नेसत असते त्यामुळे मला साड्यांची मूळ थोडीशी माहिती होती की कुठल्या प्रकारची साडी आहे कुठल्या पोताची आहे त्यात कुठल्या प्रकारचे रंग वापरतात त्याचं डिझायनिंग कसं करतात कुठल्या राज्यात कुठली साडी तयार होते मा भारतात आपल्याकडे इतकं वैविध्य आहे आणि प्रत्येक राज्यात टेक्स्टाईल भारता इतकं सुंदर कुठेही टेक्स्टाईल्स असे मिळत नाहीत इतकं म्हणजे Uh, आता मी आयर्लंडला गेले होते मध्ये तर लिनन तिथे सुंदर तयार होतं मान्य आहे लिनन सुंदर तयार होतं पण त्या लिननचं नंतर आपल्याकडे जे करतात ते जे भारतात वैविध्य आहे अप्रतिम आहे त्यामुळे त्याची थोडी माहिती होती मला पण तू म्हणतेस तसं जेव्हा आपण त्या प्रकारचं काम करायला लागतो तेव्हा आपण अजून अजून माहिती करून घेतो तर मला स्वतःला असं आवडतं की उदाहरणार्थ भुजला अजरकचं काम होतं तर माझा जो तिथला काम करणारा आहे त्याच्याकडे मी तिथे जाऊन त्याच्या घरी जाऊन तिथे ते सगळं काम बघितलं कुठल्या प्रकारचे रंग वापरतात कसं ब्लॉक प्रिंटिंग करतात त्याचं डाईंग कसं होतं डिझायनिंग कसं होतं हे सगळं जाऊन मी बघितलं आणि मला स्वतःला यात फार मजा येते म्हणजे साड्या विकणं जाणं विकल्या जाणं हा व्यवसायाचा एक भाग आहेच महत्त्वाचा पण त्याबरोबर ह्या प्रकारची या प्रकारचे प्रकार प्रवास या प्रकारची मजा करता येणं हे मला फार मस्त वाटत साड्या विकल्या जाणं असं तू म्हणालीस म्हणून मला तुला विचारावं वाटतं की एक पुन्हा एकदा विशिष्ट मानसिकता असते की काय गरज आहे आपल्याकडे दुर्दैवानी असं आहे की बायकांच्या बाबतीत गरज असली तरच काम करा असा काहीतरी एक विचित्र समज आहे जर गरज नसेल तर कशाला एवढी धडपड करता कशाला कष्ट करता कशासाठी पैसे मिळवता वगैरे वगैरे तू खूप सुदैवानी सुस्थितीतली आहेस आणि आता तू खूप काम करतेस तुला कधी या प्रश्नांना उत्तर द्यावं लागतं का नाही मला घरून तर कधीच नाही म्हणजे माझ्या वडिलांची पण कायम अशी इच्छा होती की मी काहीतरी पूर्ण वेळ व्यवस्थित काम करावं जे ते माझ्या फार मागे लागायचे आईवडील दोघंही की तू काही करत नाहीस मी खूप काळ गृहिणी होते घरी होते म्हणजे मी भाषांतराची कामं करायचे तेव्हा किंवा मी दूरदर्शन आणि आकाशवाणीला वृत्त निवेदन किंवा आपलं निवेदनाची कामं करायची भाषांतराचं काम करायची पण पूर्ण वेळ असं काम करत नव्हते आणि तेव्हा आईबाबांना असं वाटायचं की नाही मी पूर्ण वेळ काहीतरी केलं पाहिजे माझा नवराही ते काळात मला नेहमी म्हणायचा की मी अजिबात म्हणत नाही तू पैसे मिळव पण तुला तुझं विश्व पाहिजे काहीतरी तू बाहेर पडलं पाहिजेस तू कुठे जा शिकव फुकट शिकव सिनेमे बघ नाटकं बघ तुझं तुझं मित्रमंडळीचं वर्तुळ असलं पाहिजे असं अजिबात असता कामा नये की माझ्या मित्रांच्या बायका ह्या तुझ्या मैत्रिणी आहेत असं असतं अनेकदा आपल्याकडे लग्नानंतर ह्या प्रकारचं असतं तर तो म्हणायचा आणि आता माझे बाबा परवा मला म्हणाले की कुठून तुला सांगितलं की <laughs> काम करायला लाग आता तुझ्या आधी दोन दोन महिना मला विचारायला लागतं की मी कधी येऊ आणि तुला कधी वेळ आहे तर सुदैवानी घरातनं मला असा कधी प्रश्न आला नाही आता तर मुली मोठ्या आहेत दोन्ही माझ्या दोन्ही मुली आता नोकऱ्या करतात नवरा आता रिटायरमेंटकडे आलेला आहे आणि तो आनंदाने घर सांभाळायला तयार आहे आणि ते तिघही उत्तम घर सांभाळू शकतात माझा माझ्या ज्या घरातल्या मदतनीस आहेत त्या अनेक वर्ष माझ्याकडे ज्या त्या मी नसले घरात तरी काहीही फरक पडत नाही आणि बायकांचा हा समज असतो की आपण घरात नसले आणि घरातल्या लोकांना फरक ते मजेत असतात ता, ते आनंदाने सगळं करतात त्यामुळे ह्या समाजातनं बाहेर यायला पाहिजे बायकांनी असं मला वाटतं की माझ्या वाचून काहीतरी अडतं तर काही अडत नाही <laughs> <laughs> फार मोलाचा सल्ला दिला असतो असं मला वाटतं साधारण एक नऊ दहा वर्षांपूर्वी आपल्याकडे सोशल मीडिया हे खूप जास्त प्रसार झाला असं आपण म्हणूया घराघरात फोनवरती mm. आपण हे सगळं बघायला लागलो त्या सुमाराला ज्यांनी आपले व्यवसाय मोठ्या जोमानी लोकांच्या समोर आणले त्यांनी त्याचा फार हुशारीनी वापर करून घेतला जसं मी म्हटलं तसं की त्या दुधारी तलवारीमध्ये भरडले गेलेलेही खूप होते किंवा चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करणारेही खूप असतात पण तुझ्यासारखे काही आहेत ज्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी सोशल मीडियाचा फार चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला तर पुन्हा एकदा हा निर्णय होता का हे घडत गेलं मी म्हणे या स्वभावाचा भाग असतो मला माझी वृत्ती अशी आहे बोस्टिंग नाही आहे पण माझी वृत्ती अशी आहे की आपण लोकांबरोबर जे शेअर करतो त्यातून त्यांना आनंद मिळावा त्यातून त्यांना काहीतरी एक सहानुभूतीची भावना मिळावी किंवा काहीतरी त्यांना छान वाटावं वा। कॅन्सरबद्दल लिहिलं तेव्हाही माझ्या मनात हेच होतं की ह्यातून कुणाला काहीतरी चांगलं मिळू शकेल माझी लिहिण्याची स्टाईल तशी आहे आणि लिहिण्याची स्टाईल मुद्दाम तशी नाही आहे मी तसंच विचारही तसाच करते मी त्यामुळे तसं लिहिते मी तर सोशल मीडियाचा अर्थात खूप फायदा झाला आणि सुदैवानी माझा ब्लॉगचा वाचकवर्ग अन्न हेच आज दोन लाख फॉलोअर्स आहेत आणि जे मी आता अजिबात नियमितपणे लिहित नाही कारण व्यग्रतेमुळे जे लिहायला पाहिजे जे माझं पहिलं प्रेम आहे जे मला आवडतं खूप पण त्याचे दोन लाख फॉलोअर्स आहेत आणि साडी आणि बरंच काहीचे पण सत्तर पंच्याहत्तर फॉलोअर्स आहेत जे मी तर अजिबातच लिहित नाही आता तर या दोन्ही फॉलोअर्सचा माझा बेसिक कस्टमर जो होता माझा मूळ कस्टमर नंतर कस्टमर्स वाढतात कारण एकाचं दुसऱ्याला माहिती होतं आणि तुमचा प्रेझन्स जास्त जास्त दिसायला लागतो जसं तुमचा व्यवसाय वाढतो तसा पण त्याचा हा फायदा होता आणि मी म्हटलं तसं की मला दुसऱ्यांची उणी दुणी काढण्यापेक्षा काहीतरी चांगलं शेअर करता येईल का आपल्याला असं वाटतं आणि मला वाटतं की सोशल मीडियाचा वापर अशाच पद्धतीने व्हावा असं मला वाटतं आता तू हा जो व्यवसाय सुरू केलायस तर मुळात कसं आहे की साडी ही गोष्ट अशी आहे की जी पूर्वापार एकतर चालत आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती खरेदी करण्याची सुद्धा लोकांची पद्धत असते हो। दुकानात जाऊन तासन तास बसून किंवा ठराविकच लोकांकडे कोणाच्याकडे घरी साड्या घेऊन ते येतात हाताने बघायची त्याचा पोत काय आहे त्याचा रंग कसा दिसतो उन्हात नेऊन बघा दुकानात सुद्धा नको वगैरे वगैरे साडी ही गोष्ट ऑनलाईन विकणं ही तशी रिस्क नाही का वाटली तुला सुरुवातीपासून काय झालं माहितीये का मी, मी दोन हजार मध्ये वगैरे तोपर्यंत मी घरून करत होते आणि थोडस दोन हजार एकोणीस मध्ये मी एक छोटी जागा पार्ल्यात पहिल्यांदा घेतली जी रेसिडेन्शियल सोसायटी होती अगदी लहानशी जागा कारण नंतर घरी जागा राहिली नाही इतकं सामान झालं म्हणून मी ती जागा घेतली पण दोन हजार वीसमध्ये कोविड आला आणि कोविडच्या काळात असं झालं की आता व्यवसायाचं काय बरोबर लोक येऊ शकत नव्हते खूप नवीन होतं तुम्हाला काहीच माहिती नव्हतं सगळं अनिश्चित होतं त्या काळात ही मी सातत्याने मात्र ऑफिसला जात राहिले तिथे काम करत राहिले आणि मग तुमच्याकडे व्हिडिओ आणि ह्याच्याशिवाय काही पर्याय नव्हता लोकांशी तुम्हाला जर बोलायचं असेल तर म्हणून व्हिडिओ करायला सुरुवात केली त्या काळात अनेकांनी सुरुवात केली व्हिडिओ करायला सुरुवात केली आणि मग व्हिडिओवर बघून लोकांनाही वेळ होता लोक घरी होते आणि जे लोक एरवी खूप व्यग्र असतात त्यांनाही वेळ होता तर मग मा ते मागवायला लागले आणि ह्याच्यातनं ते ऑनलाईनचं सुरू झालं त्या काळात ऑनलाईनचं सगळंच वाढलं खूप वाढलं मोठे मोठे स्टोअर्स नंतर बंद झाली आता आपण मुंबईत पण बघतोय अनेक स्टोअर्स बंद झाले आणि ऑनलाईन साडी ही असा हे आहे की खूप तरुण मुलं त्यात म्हणजे पंचवीस नंतरच साडीचा प्रवास खरा सुरू होतो तोपर्यंत पंचवीशीपर्यंत एखादं कॉलेज डेला नेसायची आहे किंवा दिवाळीत नेसायची ट्रेडिशनल ड्रेस डे वगैरे आहे अशा प्रकारे साड्या नेसल्या जातात खूप कमी लोक असतात मी खूप लहानपणापासून साडी नेसते पण खूप कमी लोक असतात की जे सातत्याने साड्या नेसतात तर ह्या वर्गाला ऑनलाईन ह्याची स साधारण चाळीशीनंतर थोडंसं सा अनेकांना असतं पण आता मेट्रो सिटीजमध्ये ना अगदी साठीच्या बायका पण ऑनलाईन शॉपिंग करण्यात अगदी माहीर झाल्यात कारण किराणापासनं भारतात ती एक सोय आहे हा म्हणजे मी ही आपण फार नशिबान आहोत औषधं पण आपल्याला घरी येतात हो। कपऱ्यावरची फळं पण घरी येतात मोबाईलची क्रांती आहे डिजिटल हो। पेमेंट्स आणि मोबाईलची क्रांती आहे औषधं पण घरी येतात फळं पण येतात त्यामुळे आपल्याला आपसूक मला वाटतं सगळ्यांना सवय झाली आता म्हणजे ऑनलाईन तरीही साडीचं पोत आणि ऑथेंटिसिटी कारण अनेकदा ऑनलाईन खरेदीचा अनेकांना हा पण अनुभव येतो की कॉटन म्हटलंय पण कॉटन नसतं किंवा कांजीवरम म्हटले पण कांजीवरम नसते किंवा सिल्क म्हटलंय पण ते सिंथेटिक असतं तर असे अनुभव येतात त्यासाठी आम्ही काय करतो आम्ही त्यासाठी प्रदर्शन करतो त्या प्रदर्शनांमागे उद्देश हा असतो की त्या त्या गावांमधल्या लोकांना तुमचा खरा तुमचं पोत काय आहे तुमचे रंग कसे असतात तुम्ही खरंच ऑथेंटिक विकता का, का खरंच हँडलूम आहे का हे बघायची एक संधी मिळते त्यानुसार आणि त्यामुळे तिथे एकदा विकत घेतलेल्या लोकांना खात्री पटली की हे आहे किंवा तिथे बघितलेल्या लोकांना की ते ऑनलाईन सहज घेतात परदेशातल्या लोकांना पर्यायच नाही आहे कारण ते काही येऊ शकत नाहीत आणि परदेशात आमचे भरपूर कस्टमर अमेरिकेतच आमचे हजार कस्टमर्स आहेत त्यामुळे भरपूर साड्या आमच्या परदेशी पण जातात तर आता ऑनलाईन खरेदी खूप सर्रास केली जाते पण मग तू काय म्हणजे ऑनलाईन जेव्हा त्याच्यासाठी काही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला व्यवसाय प्रमोट करण्यासाठी म्हणजे आता थोडक्यात कसं आहे की तुम्हाला शॉप ऍक्ट लागतो वगैरे अशा गोष्टी ज्या लागतात तसं ऑनलाईन खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीच्या परवानगी असतात काही म्हणजे तुम्हाला एक निर्यात सर्टिफिकेट वगैरे लागतं आधार उद्यम वगैरे पण ते सगळं आमच्याकडे आहे म्हणजे बेसिकली जेव्हा लॉकडाऊनमध्ये परदेशी पाठवण वगैरे त्याला त्या सगळ्या सर्टिफिकेट्स लागतात ती आणि आहे ती आहेत आमच्याकडे माहिती करून करत गेले त्यासाठी मला सायली आणि सायली मराठी आणि जयदीप हिंगणे हे जे जोडपं आहे माझं मित्र जोडप आद्या ज्यांचा सिल्वर ज्युलीचा ब्रँड आम्ही प्रदर्शना बरोबर करतो त्यांचा खूप उपयोग झाला आम्हाला एकतर ते दोघं खूप बिजनेस साठी प्रो आहेत दोघ जण आणि त्यांना ह्या आजची खूप माहिती असते विशेषतः जयदीपला तो माझ्याकडे पण पन, कन्सल्टंट म्हणून आता काम करतो आणि हे सगळं तो खूप उत्तमरित्या सांभाळतो आणि करून घेतो हे सगळं पण मग ऑनलाईन खरेदी करताना तू लोकांना काय सांगशील म्हणजे काय बघावं काय बघून घेऊन खरेदी करावी ऑनलाईन खरेदीसाठी एक तर तुम्हाला त्या पर्टिक्युलरली साडीच्या बाबतीत बोलते हा Uh, साडीच्याबद्दल uh, एकतर तुम्ही त्यांचा इंस्टा प्रोफाईल बघा इंस्टाग्रामवर तुम्हाला कळतं की दुसऱ्यांचे फोटो वापरतायत स्वतःचे फोटो आहेत खरंच ऑथेंटिक आहे की नाही तुम्हाला फोटोंमधनं पण कळतं अनेकदा असं uh, होतं की अनेक ब्रँड्स जे आहेत ब्रँड्सपेक्षा छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक ते दुसऱ्यांच्या साड्यांचे चेहरे लपवून वगैरे फोटो शेअर कर असं तुझ्या बाबतीत झालंय तुझी डिझाईन किंवा अगदी नोन पण केलेलं आहे त्यामुळे हे होतं मग काय करतेस अशा वेळेला काय करतायत नाही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍक्ट हा इतका अवघड आहे वापरा वापरण्यासाठी कारण तुमच्या डिझाईनमध्ये एवढंस जरी बदल केला तरी तो तुमचा डिझाईन नाही राहत Hmm. त्यामुळे हे अनेकांनी केलेलं आहे पण ठीक आहे म्हणजे मला असं नाही वाटतं की जग खूप मोठं आहे मार्केट खूप मोठं आहे आहे प्रत्येकाला जागा तिथे त्यामुळे पूर्वी वाटायचं आता काही वाटत नाही त्याचं सो म्हणजे थोडक्यात बघायचं असेल जेव्हा साडी घ्यायची तर मी सांगेन की वेबसाईटवर जा त्यांची वेबसाईट कशावर आहे ती बघा जनरली शॉपिंग फायवर किंवा वर्ड प्रेसवर किंवा बरेच असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत जे ऑथेंटिक प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे वेबसाईट आहे का मग रिव्ह्यूज बघा तिथले की रिव्ह्यूज काय दिलेत लोकांनी त्यांचा गुगल करून बघा की त्यांचं एकूण काय त्याच्यावर पण तुम्हाला माहिती बऱ्यापैकी मिळू शकते आणि मग खरेदी करा तुम्ही असं मी म्हणून पण तुला कस्टमर्सचे सुद्धा खूप वेगवेगळे अनुभव हो येत असतील ना म्हणजे कधी कधी काही काही जण त्रास देतात कधी कधी काही काही जण खूपच हो कमी असतात कमी असतात असे कस्टमर्स मी हो, म्हणेन की नाईन्टी फाय पर्सेंट कस्टमर्स हे अतिशय चांगले असतात त्यांचे चांगलेच अनुभव येतात प्रेम करणारे असतात पण काही कस्टमर्स अत्यंत था नाठाळ असतात म्हणजे परवाचं एक उदाहरण सांगेन की एका बाईनी दहा पैठण्या रात्री ऑर्डर केल्या ती ऑर्डर पाहिल्यावरच पडल्यावरच मला वाटलं की समथिंग इज नॉट राईट पण तिने पे केलं होतं त्यामुळे मला काळजी करायचं काही कारण नव्हतं आम्ही त्या पाठवल्या दुसऱ्या दिवशी तिला दोन दिवसांनी मिळाल्या असतील बंगलोरची कस्टमर होती दोन दिवसांनी तिला मिळाल्या असतील तिचा इमिजिएटली फोन आला की क्वालिटी चांगली नाही मी परत पाठवते आमच्या पैठण्या ऑथेंटिक हँडलूम असतात त्यामुळे क्वालिटी चांगली नाही तिने उघडलं पण नव्हतं पार्सल अरे बापरे घरून काहीतरी तडी पडली असेल माहीत नाही काय ते पण तिचा रिफंड करणं त्याच्यानंतर लाखामध्ये पेमेंट होतं तर रिफंड करणं नंतर ते क्रेडिट कार्डवरच करा अमकच करा अनेक कस्टमर्स असे असतात की कॅश ऑन डिलेवरीवर मागवतात आणि घेतच नाहीत म्हणजे टाईमपास असतो त्यांच्यासाठी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरीचे पण दोन प्रकार असतात आमचं सिम्पल कॅश ऑन डिलिव्हरी आहे की आमचं पार्सल पोचलं तिथे की तुम्ही पैसे द्या आणि पार्सल घ्या काही कॅश ऑन मध्ये पार्सल उघडून पण बघतात तर ते आमचं नाही आहे आमचं सिम्पल आहे तर अनेक कस्टमर टाइमपास म्हणून असे काही कस्टमर आम्ही त्यांची लिस्ट केली आता की यांना पाठवायचं नाही मग ते असे रोज काहीतरी ऑर्डर्स टाकत असतात आणि ते घेतच नाहीत नंतर ऑर्डर्स म्हणजे त्यात कुरिअरचा पैसा जातो त्यात आमची मेहनत जाते सगळी सगळं जातं आणि पुढे ते घेत नाहीत किंवा काही कस्टमर्स येऊन तमाशा करणारे पण असतात स्टोअरमध्ये की काहीतरी काहीतरी खुसपट काढायचं बारीकचं आणि मग ते बोलत राहायचं आणि आहेत असे कस्टमर्स पण मला वाटतं की असे कस्टमर्स कमी आहेत आणि चांगले कस्टमर्स जास्त आहेत पण मग ते असं असतं ना की तो एक कायदा आहे की आपल्याला योग्य पद्धतीने जर ट्रीटमेंट मिळेल किंवा म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपलं प्रॉडक्ट चांगलं नसेल तर त्यांच्या विरोधात आपण करू शकतो केस करू शकतो तसं अशा कस्टमर्सच्या विरोधात कधी काही करावं असं तुला वाटत नाही का नाही वाटत कारण एकतर एनर्जी किती घालवणार आत तुम्ही तुमची ऊर्जा किती घालवणार तुम्हाला इतर इतकी कामं आहेत करायला दिवस पुरत नाही आणि मग यात तुम्ही किती वेळ अजून घालवणार आहात असं मला वाटतं आणि मी म्हटलं तसं की चांगल्या कस्टमरचा इतकं जास्त प्रमाणे की ह्याकडे थोडं दुर्लक्ष केलं तर चालू शकता एक प्रश्न मला तुला असा विचारायचा आहे मला स्वतःला तो अनेकदा पडतो की हल्ली साडीच्या नावाखाली ज्या अक्षरशः चिंध्या घालतात अनेकदा अनेक ठिकाणी अनेक मुली बायका त्रास होतो मला ते बघून मला असं वाटतं की ह्यांना कोणीतरी खरी नीट साडी कशी नेसायची ते शिकवा त्यातही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या म्हणजे साडी ड्रेपिंगचे जे वेगवेगळे प्रकार आता तुझ्याकडे जनरली सहावारी साड्या किंवा नऊवारी साड्या असतात पण अजून वेगवेगळ्या प्रांतातल्या साड्या आणि असा काही तू करतेस का करते की बंगाली लोकांसाठी आपण वेगळ्या पद्धतीच्या साड्या विकू किंवा वेगळ्या पद्धतीने ड्रेप केलेल्या तुझ्या जनरली ज्या मॉडेल्स असतात त्या टिपिकल सहावारी साड्या नेसलेल्या असतात तर एकूण साडी ड्रेपिंग ह्याच्याविषयी तुला काय वाटतं साडी ड्रेपिंगचं मी असं म्हणेन की आत्ता आपण ज्या पद्धतीने नेसली आहे ती साडी सगळ्यात जास्त नेसली जाते भारतात आणि बाहेरही जे नेसतात ते त्यामुळे ऑब्वियसली आम्ही अशा पद्धतीने दाखवतो साड्या कारण ह्यात पूर्ण साडी दिसते आणि ती कशाप्रकारे आहे कशाप्रकारे ड्रेप होऊ शकते हे कळतं विचार आहे पण की वेगवेगळ्या ठिकाणचे कस्टमर्स टार्गेट करण्याचा की दुर्गापूजेच्या वेळेस बंगाली कस्टमर्स असतील किंवा ह्याला नवरात्रीला गुजराती कस्टमर्स असतील अशा प्रकारचं पण टार्गेट करण्याचा विचार आहे कारण तोही एक मोठा ग्राहकवर्ग आहे दुसरी गोष्ट तो एक मोठा भाग आहे आपल्या एकूण समाजाचा दाक्षिणात्य पद्धतीची साडी पण वेगळी असते वेगळ्या पद्धतीने नेसली जाते तर नक्कीच विचार आहे हे करण्याचा आणि दुसरं तू जे म्हणालीस की चिंध्या नेसतात तर मला स्वतःला पॅन्टवर नेसली जाणारी हाफ साडी हा प्रकार अतिशय आवडत नाही म्हणजे आवडतो म्हणतो ना आपण तसं अतिशय आवडत नाही म्हणजे मला असं वाटतं की जीन्स खाला किंवा साडी नेसा म्हणजे ह्याचं फ्युजन करायला जाऊ नका नाही दिसत ते चांगलं मग आपण कितीही म्हटलं की फ्युजनमधलं नवीन गोष्टी जन्माला येतात म्हणजे आमच्या घरी हा नेहमी वादाचा विषय असतो की म्हणजे इडली आणि नूडल्स हे कसं काय एकत्र असतं वगैरे तर माझा नवरा नेहमी म्हणतो की ह्याच्यातनंच कदाचित पुढे नवीन वगैरे काहीतरी येऊ शकतं नाही काही गोष्टी नाही इडलीबरोबर नाही नूडल्स तसंच जीन्सबरोबर नाही साडी <laughs> <laughs> या सगळ्याच्या बरोबर आता तू सुद्धा एक विचार करते आहेस किंवा अपोल स्ट्रीचासुद्धा काहीतरी नवीन करण्याचा तुझा विचार सुरू आहे नाही म्हणजे आवडेल करायला पण शक्य नाही म्हणजे तुझं बुटी इतकं सुंदर आहे ते आम्हाला फोटोज मध्येही दिसतं प्रत्यक्ष आल्यावरही दिसतं आणि त्यावेळेला मी मा... मी स्वतः बघितलंय की तुला काही लोक असं म्हणतात की तू आता हळूहळू पडदे किंवा उशांचे आभ्रे वगैरे याही गोष्टी सुरू कर आणि तेव्हा तू पटकन हो म्हणाली होतीस मग तसं आम्ही मध्ये मध्ये ठेवलं दिवाळीच्या वेळेला विशेषतः आम्ही काही गोष्टी अशा आणल्या आणि ठेवल्या पण आमच्या असं लक्षात आलं की आमचं मुख्य प्रॉडक्ट हे साडी आणि ब्लाऊजच आहे साड्या आणि ब्लाऊजला आमच्याकडे जी मागणी आहे ती इतर प्रॉडक्ट्सना अजून तरी नाही त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं काहीतरी स्ट्रॅटेजी करायला लागेल पण आमचं मुख्य प्रॉडक्ट हे साडी आणि ब्लाउजच आहे सायली राजाध्यक्ष साडीज या ब्रँडची स्ट्रेंथ काय असं तुला वाटतं मी म्हणेन प्रामाणिकपणा ऑथेंटिसिटी त्याच्यानंतर नैसर्गिक पोताचे कपडे आम्ही कॉटन लिनन आणि सिल्क अशा तीन नैसर्गिक पोतांचे कपडे ठेवतो प्युअर असतं ते आमच्याकडे आणि हँडलूम हे आमचं मुख्य मी की स्ट्रेंथ आहे सायली जाता जाता एक प्रश्न मी तुला विचारते की बरेचदा असं म्हटलं जातं की एखादी गोष्ट जेव्हा आपण बाजारातनं विकत घेतो तेव्हा त्याची किंमत असते दोन रुपये आणि विकणारा त्याच्यामध्ये प्रचंड मार्जिन घेतो आणि तीच तीच गोष्ट आपल्याला आठ रुपयाला विकतो ते ही जी मार्जिन असते किंवा त्याचं जे प्राइसिंग असतं ते तुम्ही कसं ठरवता प्रायसिंगमध्ये अनेक गोष्टी असतात आता कदाचित माझ्याकडच्या साड्या अनेकांना महाग वाटू शकतात पण मी पुन्हा म्हटलं तसं क्युरेशनला आपल्याकडे महत्त्व दिलं जात नाही क्युरेशन म्हणजे लोकांना असं वाटतं की एका ठिकाणाहून साड्या मागवायच्या आणि त्या विकायच्या दुसरीकडे तर क्युरेशनचा अर्थ एवढाच होत नाही क्युरेशनमध्ये तुम्ही स्वतः जाऊन साड्या निवडून आणणं त्याची रंगसंगती त्याच्याबरोबर त्याचं डिझाईन कसं आहे त्याच्याबरोबर तुम्ही त्याच्याबरोबर कुठला ब्लाऊज जाईल हे तुम्ही सजेस्ट करता आहात तुम्ही या प्रकारचं सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे आणता आहात आणि तुम्ही उत्तम अभिरुची असलेल्या निवडक साड्या लोकांसमोर ठेवता आहात जिथे तुम्हाला दुकानात जाऊन दोन हजार साड्या बघाव्या लागतील तिथे तुम्हाला इथे येऊन दोनशेच साड्या बघून तुमचं काम होणार आहे तर हे क्युरेशन जे आहे याच्याकडे आपल्याला खूप आपल्याकडे खूप कमी महत्व दिलं जातं थोडक्यात ती दृष्टी आणि एक्सक्लुझिव्हिटी अर्थात आणि पैसे आणि त्याची ते आहेच शिवाय तुमचं स्टोअर आहे तुमच्याकडे लोक काम करतात त्यांचे पगार आहेत तुम्हाला स्टोअरचं भाडं भरायचं आहे आणि तुम्हाला व्यवसाय यशस्वीरित्या सातत्याने करायचा आहे या सगळ्या गोष्टींचा तर विचार करावाच लागतो पण बाजारात त्या प्रकारच्या साड्यांच्या इतर ब्रँडच्या किमती काय आहेत तेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं म्हणजे समजा एखादा ब्रँड एक साडी पाच रुपयाला विकत असेल तर तुम्ही फारतो फारती सात रुपयाला विकू शकता पण ती तुम्ही पंचवीस रुपयाला विकून नाही चालत असेही ब्रँड्स आहेत पण ते ब्रँड त्या नावाचे तयार झालेले ब्रँड्स आहेत आणि त्यामागे त्यांचे कष्ट आहेत खूप की जे लोक त्यांच्याकडून पंचवीस रुपयाला ती साडी घेतात विकत त्यामागे त्या ब्रँडचे तिथपर्यंत पोहोचण्याचे कष्ट आहेत त्यामुळे प्राइसिंग हे अनेक गोष्टींवर अवलंबून hmm. असतं असं सांगेन मी एक मला असं ह्या वुमन की बात मध्ये आम्ही हा प्रयत्न करतो हो आहोत की अशांशी hmm. बोलावं ज्यांनी कुठल्या तरी पद्धतीने एम्प्लॉयमेंट जनरेट केली hmm. आता तुझ्याकडे ह्या सगळ्याच्या मागे एक पंचवीस जणांची टीम असेल हो माझ्याकडे सध्या वीस लोक काम करतात आणि आम्ही आमची वेबसाईट डिझायनिंग आउटसोर्स केलेलं आहे आणि आमचं डिजिटल मार्केटिंग आउटसोर्स केलेलं आहे त्यामुळे तीही टीम आमची आहे असं मी आहेत ते लोक मग ह्यांना तू क का, म्हणजे काय पद्धतीने ह्यांची तू यांचं निवड कशी करतेस तुझ्याकडे काम करणाऱ्या खरं सांगू का निवड करणं हे खूप ट्रायल अँड एरर असं होतं कारण दोन प्रकारचे लोक असतात कुठेही म्हणजे फक्त माझ्याकडे येणारे नाही म्हणत काही लोकांना काम करून शिकायचं असतं काहीतरी त्याच्यातनं पुढे जायचं असतं त्यांना ग्रोथ हवी असते आणि काही लोकांना पाट्या टाकायचे असतात की मला इथे नऊ ते पाच यायचं आहे आणि मला पगार मिळणार आहे तेवढ्या वेळात जे होईल तेवढं मी करेन तर हे दोन्ही प्रकारचे लोक असतात आणि हे तुम्ही त्यांच्याबरोबर काम केल्याशिवाय तुम्हाला कळत नाही इंटरव्ह्यूमध्ये मारे काहीही सांगतील की नाही मला हे येतं मला ते येतं अनेकदा असंही होतं की हे सगळं सांगतात पण प्रत्यक्षात येत नसतं शिकवावं लागतं त्यांना पण मला असं वाटतं की तुम्ही कामाच्या ठिकाणी थोडंसं वातावरण मोकळं ठेवलं तुम्ही मिळून मिसळून राहायलात त्याच्यासाठी खूप गोष्टी असतात छोट्या छोट्या की कधीतरी एखादं काहीतरी इव्हेंट एकत्र केलात तुम्ही प्रवास छोटासा एखादा केलात तुम्ही जेवलात एकत्र तुम्ही एखादी काही ऑकेजन असेल दिवाळी असेल क्रिसमस असेल तर त्यावेळेला तुम्ही त्यांच्या कुटुंबांना बोलवून त्याबरोबर काय केलं तर ह्याच्यात ना एक तुमच्यात एक थोडसं आपलेपणाचं थोडंसं प्रेमाचं थोडसं विश्वासाचं नातं तयार होतं आणि मी या ठाम मताची आहे की असं वातावरण असलं पाहिजे आपण जिथे काम कामाच्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त वेळ असतो घरापेक्षा आपण कामाच्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरात तर नक्कीच तर तिथे माणसाला असं वाटतं कामा नाही की अरे बापरे आता मला जायचं आहे सो कामाच्या ठिकाणी नेहमी मोकळं आणि उत्तम वातावरण असलं पाहिजे याबद्दल मी आग्रही असते आणि त्यासाठी कितीही खर्च करायला माझी कधीही मा स्त्रियांना पर्टिक्युलरली तुला काय असं वाटेल मी एकच सांगेन की सातत्य खूप महत्वाचं आहे कारण कधी कधी असं होऊ शकतं की तुम्ही प्रयत्न खूप करताय यश ये येत नाही तुम्हाला आणि किंवा कधी कधी यश ये येतं आणि मध्ये असा एखादा ब्रेक येतो की नाही चालत आत्ता काही पण सातत्याने ती गोष्ट करत राहणं सातत्य राखलं तुम्ही तर नक्की 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 यशमित आणि मला असं वाटतं की कोविडच्या काळात बाहेर आलेले जे व्यावसायिक आहेत ते सगळे असं सांगतील की एवढी मोठी लाट येऊन गेल्यानंतर सुद्धा आम्ही टिकलो किंवा आम्ही ग्रो होण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नक्की करू शकता नक्की करू शकतील अगदीच सायलीताई कितीही मोठी म्हणजे तू व्यावसायिक म्हणून कितीही मोठी झालीस तरी ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी बाई पण आड येतं का आणि आलं तर कसं सुदैवानी माझ्या बाबतीत आलं नाही कारण मी प्रिविलेज्ड घरातनं आले मी हे अगदी सांगेन मुद्दाम की दोन्हीकडे माझ्या माहेरी सासरी असा कुठल्याही अडचणी आल्या नाहीत पण अर्थात बायकांना हे अडचणी येतात अनेक घरांमधनं असं असतं की मुलं लहान आहेत तू आत्ता त्यांचं सोडून काय बाहेर करती आहेस किंवा अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या अवास्तव कल्पना असतात की काय गरज आहे करायची मगा आपण बोललो होते की पैसा तर आहे आपल्याकडे गरज काय आहे हे करण्याची किंवा बाई आहे म्हणून तू प्रवासाला एकटी कशी जाशील किंवा किंवा बायकांच्याही मनात हे असतं की मी मुलांना आता मुलं कशी जेवतील माझ्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांची मुलं आता लग्नाला आलेली आहेत पण तरीही त्यांना अजून त्यांना जेवायच्या वेळेला ते घरी जाणं वगैरे तर मला असं वाटतं की बायका पण ही ह्याच्यात अडकलेल्या असतात सो बायकांनी आधी बाहेर यायला पाहिजे म्हणजे घरातल्यांचं तर पुढचं हे पण बायकांनी स्वतः हे ठरवलं पाहिजे की तुम्हाला तुमचं एक जग असलं पाहिजे ना तुम्हाला तुमचं एक स्वतंत्र जग असलं पाहिजे तुम्हाला तुमचे काही स्वतंत्र विचार असले पाहिजेत आणि बाई पण आजच्या जमान्यात आपण काहीच ही मर्यादा नाहीच आहे असली तर कशी आणि साडीचा व्यवसाय करताना तर ही निश्चित स्ट्रेंथ आहे अगदी 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 <laughs> त्यामुळे मला फार बरं वाटतं की तुझी आवड आणि त्याचा तू व्यवसायामध्ये जो उपयोग करून घेतलायस त्याचा आज आपल्याला एक इतकं उत्तम रूप बघायला मिळतंय आणि असाच तुझा व्यवसाय इथून पुढे भरभराट त्याची होत राहू आणि त्यातून तुला आनंद आणि समाधान मिळत राहू थँक्यू सो मच आम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि थँक्यू व्हेरी मच तुझ्याशी खूप खरंच मनापासून बोलायची इच्छा होती आणि yes. ह्या निमित्ताने हे सगळं झालं त्याचा मला आनंद थँक्यू थँक्यू आरपार या चॅनलच्या वुमन की बात या सेगमेंटमध्ये आज मी इथे आले आहे आणि या सेगमेंटमध्ये मी आज माझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्यात अशा अनेक स्त्रिया या कार्यक्रमात येतात त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा